बातमी आहे नेवासाहून। नेवासा येथील एसटी बस स्थानकाजवळ मेन रोड वरील सलग 6 दुकानांना अचानक आग लागून दुकानातील माल आणि साहित्य आगीत जळून खाक झाले आहे। या आगीत सुमारे 31 लाखांचे नुकसान झाले आहे। सदरची आग विझवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले। या 6 दुकानांना आग कशी लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये। मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अनेकांनी अंदाज व्यक्त केलाय। बस स्थानकाजवळ असलेल्या विलास गरुड यांच्या सद्गुरू ऑटोमोबाईलच्या दुकानातून 12:30 ते 1 सुमारास आतमधून धूर येत असल्याचं परिसरातील युवकांच्या लक्षात आलं। तत्परता दाखवून पत्रकार शंकर नाबदे आणि पवन गारुड यांनी भेंडा येथील श्री ज्ञानेश्वर साखर कारखान्यातील अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली। सुमारे 1:30 रात्री अग्निशामक दल दाखल झाले। तत्पूर्वी पत्रकार शंकर नाबदे, पवन गरुड, सतीश पवार, पियुष पवार, अशोक नेहे, दिनेश साळुंके, सागर जोंधळे आदींनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। या घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस निरीक्षक अनिल लांबते हे आपल्या पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले। तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे 6 दुकानांचा पंचनामा करण्यात आलाय। यात विलास गरुड यांच्या मालकीच्या सद्गुरू ऑटोमोबाईल यांच्यासह राजेंद्र औटी यांचे सलून दुकान, संजय ओलकर यांच्या शिव ऑटो गॅरेज आणि रशीद शेख यांच्या लोकप्रिय सायकल दुकान आणि ज्ञानेश्वर बोरुडे यांच्या शिवशक्ती मेन्स पार्लर या सर्व दुकानांचे सुमारे 31 लाखांचे नुकसान झालं आहे। यावेळी सरपंच सतीश गायके, नंदकुमार पाटील आदींनी भेट देऊन दुकानाची पाहणी केली। नेवासाहून सुनील भोंगळ, गरजा, महाराष्ट्र न्यूज।